विद्यार्थी मित्रहो नमस्कार। सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींचं मनपूर्वक स्वागत। यापूर्वीच्या व्हिडिओमधून आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची ऑनलाईन ॲडमिशन प्रवेश प्रक्रिया भाग 1 मध्ये काही महत्त्वपूर्ण मुद्द्यांच्या संदर्भात माहिती घेतली होती। आत्ता या भाग 2च्या व्हिडिओमधून आपण प्रामुख्यानं काय जाणून घेणार आहोत ते समजून घेऊया। त्यापूर्वी पुनश्च एकदा सर्वांना आठवण करून देतो की हा व्हिडिओ यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सर्व अभ्यासक्रमांचे असे विद्यार्थी की जे मुक्त विद्यापीठामध्ये सुरुवातीला ॲडमिशन घेऊ इच्छितात किंवा ज्यांनी पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षाला ॲडमिशन घेतलेलं आहे आणि आता त्यांना तिसऱ्या किंवा दुसऱ्या वर्षाला ॲडमिशन घ्यायचे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठीचा आजचा हा व्हिडिओ आहे। या व्हिडिओमधून आज आपण काय समजून घेणार आहोत की ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी मुक्त विद्यापीठामध्ये पहिल्या वर्षाला ॲडमिशन घेतलं आहे त्यांनी दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षाला ॲडमिशन कसं घ्यायचं, अभ्यास केंद्राशी संपर्क कसा साधायचा, त्याचबरोबर अभ्यास केंद्र शुल्क कसं आणि कुठे भरायचं, तुमच्या या पूर्ण प्रवेश प्रक्रियेमध्ये अभ्यास केंद्राची भूमिका काय असते, अभ्यास केंद्राकडे कोणकोणती कागदपत्रे जमा करावी लागतात, अभ्यास केंद्र तुमच्या प्रवेशाची पडताळणी कशी करते, त्याचबरोबर विभागीय केंद्राकडून अंतिमता तुमचा प्रवेश कसा निश्चित होतो आणि सगळ्यात शेवटी तुमचा प्रवेश केव्हा रद्द होऊ शकतो, त्याची काय काय कारणं असतात, या सर्व बाबी आपण क्रमवार जाणून घेणार आहोत। चला तर मग सुरुवातीला आपण जाणून घेऊया की द्वितीय आणि तृतीय वर्षाचे विद्यार्थी कसे प्रवेश घेऊ शकणार आहेत। तर इथे एक लक्षात ठेवा की ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी विद्यापीठामध्ये प्रवेश घेतलेला आहे आणि आता त्यांना त्याच्या पुढच्या अभ्यासक्रमाच्या वर्षाला प्रवेश घ्यायचा आहे ते म्हणजे द्वितीय वर्षाला किंवा तृतीय वर्षाला, तर त्यांनी काय करायचं आहे की त्यांचा PRN नंबर जनरेट झालेला असतो, पासवर्डही त्यांच्याकडे असतो। मग असं असताना तो PRN नंबर आणि पासवर्ड वापरून त्यांनी ॲडमिशनला सुरुवात करायची आणि बाकीची जी प्रोसेस आहे की त्याच्यासाठी पात्रता परीक्षेचं गुणपत्रक वगैरे, त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही सर्वजण की तुमचा पहिल्या वर्षाचा किंवा दुसऱ्या वर्षाचा निकाल लागो अथवा न लागो, परीक्षा हो अथवा न हो, विद्यापीठाच्या सूचना असतील त्यानुसार तुम्ही पुढच्या वर्षाला प्रवेश घेऊ शकता आणि सेम प्रोसेस जी अगोदरच्या नव्यानं प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी सांगितली त्याच पद्धतीने तुम्हाला तुमचा प्रवेश पूर्ण करायचा असतो। ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची लक्षात घ्या। मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की प्रवेश प्रक्रियेसाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक असतात, त्यात एक गोष्ट माझ्याकडून चुकून सांगायची राहून गेली की तुम्ही विद्यापीठाकडे ऑनलाईन प्रवेशावेळी जो मोबाईल नंबर द्याल तो मोबाईल नंबर पुढे तुमचा अभ्यासक्रमाचा जो काही कालावधी असेल 2 वर्षाचा असू दे 3 वर्षाचा असू दे त्यात कृपा करून तो बदलू नका, कृपया बदलू नका, कारण त्या नंबरवरच तुम्हाला विद्यापीठाचे अपडेट्स येत असतात, काही वेळेला OTP असतील, काही वेळेला लॉगिन ID असतील किंवा इतर महत्त्वाच्या सगळ्या सूचना तुमच्या मोबाईल क्रमांकावर येत असतात, त्यामुळे तुम्ही मोबाईल क्रमांक बदलू नका आणि शक्यतो व्हॉट्सअप असलेला जो मोबाईल असेल तोच यूज करा जेणेकरून पुढेही तुम्हाला त्याची मदत होईल। आता आपण ऑनलाईनची प्रिंट काढली, ऑनलाईन अर्ज आपण भरला आणि त्याच्यात 2 प्रामुख्याने प्रिंट असतात, एक असते ती स्वतःसाठीची ज्याला आपण स्टुडंट कॉपी म्हणतो आणि दुसरी असते ती स्टडी सेंटर कॉपी। आता हे घेतल्याच्या नंतर आपण अभ्यास केंद्राशी संपर्क कसा साधायचा, कारण तुम्हाला तुमचा पूर्ण जो काही अर्ज असतो जी प्रिंट तुम्ही काढली त्या प्रिंटवर तुमची सही करायची असते, दिनांक लिहायचा असतो, ठिकाण लिहायचं असतं आणि तो पूर्ण अर्ज तुम्ही तुमच्या अभ्यास केंद्राकडे सबमिट करायचा असतो। तर त्यासाठी तुम्हाला अभ्यास केंद्राचा जो काही नाव पत्ता मिळवायचा असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला माहिती पुस्तिकाच मदतीला येते। सगळ्यात शेवटी आपल्या माहिती पुस्तिकेच्या शेवटी अभ्यास केंद्रांची यादी दिलेली असते, त्यामध्ये आपल्या अभ्यास केंद्राचं नाव, आपल्या अभ्यास केंद्राचा कोड क्रमांक, त्याचा विभागीय केंद्र आणि त्याचं ठिकाण, त्याचबरोबर त्यामध्ये 3 क्रमांक दिलेले असतात, एक असतो अभ्यास केंद्र संचालकांचा अर्थात प्राचार्यांचा मोबाईल नंबर असतो, दुसरा असतो तो केंद्र समन्वयकांचा मोबाईल नंबर असतो आणि तिसरा नंबर असतो तो ज्याला आपण ऑफिस कार्यालय म्हणतो त्याचा नंबर असतो। तर तुम्ही काय करायचं, यातला 2 नंबरचा जो मोबाईल क्रमांक आहे त्या मोबाईल क्रमांकाशी संपर्क साधायचा आणि ते जे अभ्यास केंद्राचे समन्वयक असतील त्यांच्याशी चर्चा करून, त्यांच्याशी संवाद करून ते सांगतील त्यानुसार तुम्ही अभ्यास केंद्राशी संपर्क साधू शकता। आता ते तिथं तुम्ही जो काही संपर्क केलेला असाल ते जसं सांगतील त्यानुसार तुम्ही अभ्यास केंद्र शुल्क ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीनं त्या महाविद्यालयामध्ये भरायचं असतं, तेच सांगतील त्यानुसार। आणि मग हे शुल्क भरत असताना आपण काळजी घ्यायची असते की ते जे सांगतील तो खाते क्रमांक असेल, त्याचा IFSC कोड असेल, त्याचबरोबर इतर जे काही महत्त्वाचे खात्याचं नाव असेल, बँकेचं नाव असेल, हे सगळे डिटेल्स तुम्ही खूप काळजीपूर्वक आणि अचूकपणे भरणं
गरजेचं असतं. म्हणजे तुम्हाला निश्चितपणे उत्तर मिळालं की अभ्यास केंद्र शुल्क कोणाकडे भरायचं, आणि अभ्यास केंद्र शुल्क भरल्याशिवाय तुमच्या पूर्ण पुढच्या प्रक्रिया होत नाहीत हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. आता यामध्ये अभ्यास केंद्राची भूमिका काय असते, तर सगळं लक्षात घ्या की तुम्ही स्वतः विद्यापीठ या दोघांमध्ये समन्वयाचं काम साधण्याचं, समन्वय घडवून आणण्याचं काम अभ्यास केंद्र करत असतं, अभ्यास केंद्राचे समन्वय करत असतात. त्यामुळं तुम्ही त्यांच्याशी सुसंवाद ठेवणं, त्यांच्याशी गरजेनुसार कार्यालयीन वेळेत संपर्क करणं या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. त्यामुळं अभ्यास केंद्राची भूमिका यातनं तुम्हाला लक्षात येईल की विद्यापीठाच्या सगळ्या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवणं, तुमच्या काही गरजा असतील, तुमच्या काही अडचणी असतील तर त्या विद्यापीठापर्यंत मांडणं, त्यासंबंधीचा पत्रव्यवहार करणं, या सगळ्या गोष्टी अभ्यास केंद्राला कराव्या लागतात. आता अभ्यास केंद्राकडे तुम्हाला कोणती कागदपत्रे जमा करावी लागतात, तर तुम्ही ऑनलाईन अर्ज सबमिट केल्याच्या नंतर मी सांगितलं तुम्हाला की त्याच्या दोन प्रती येतात, एक स्टुडंट कॉपी असते आणि दुसरी कॉपी असते स्टडी सेंटर कॉपी. तर ती स्टडी सेंटर कॉपी घ्यायची, त्या स्टडी सेंटर कॉपीवर तुमचं नाव, तुमची सही, तुमचं ठिकाण, दिनांक लिहायचा, आणि ते लिहिल्याच्या नंतर तो पूर्ण स्टडी सेंटर कॉपी असलेला अर्ज तुम्ही अभ्यास केंद्राच्या समन्वयकांकडं जमा करायचा असतो. आणि तो जमा करत असताना तुमची जी पात्रता परीक्षा असते, तर त्या पात्रता परीक्षेचं मूळ ओरिजिनल गुणपत्रक तुम्हाला ऑनलाईन माध्यमाद्वारे किंवा ऑफलाईन पद्धतीनं अभ्यास केंद्र समन्वयकाकडे द्यावं लागतं. कारण त्याशिवाय तुमच्या प्रवेश अर्जाची पडताळणी व्हेरिफिकेशन करता येत नाही, त्यामुळे ही लक्षात घ्या. आता अभ्यास केंद्र प्रवेशाची पडताळणी कशी करतं, तर मी तुम्हाला भाग एकमध्ये सांगितल्यानुसार तुम्ही जर का अचूकपणे अर्ज भरला असेल, तर तो अचूकपणे भरलेला अर्ज ऑनलाईन प्रणालीच्या द्वारे अभ्यास केंद्र समन्वयकांकडे पोहोचतो. त्यांच्या कॉलेज लॉग इन आयडीमधून त्यांना तो पाहायला मिळतो. मग ते पडताळणी करत असताना तुम्ही अर्ज व्यवस्थित भरला आहे का, तुमचं नाव, सही, आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमची प्रवेशाची पात्रता त्यासाठी आहे की नाही हे बघतं. आणि तो जर का योग्य असेल तर तो अर्ज पुढे पुढचा जो टप्पा असतो तो विभागीय केंद्राकडे पाठवला जातो. म्हणजे विभागीय केंद्राचे जे विद्यापीठाचे अधिकारी असतील, कर्मचारी असतील, संबंधित सेवक असतील, तर त्यांच्या दर्जानुसार ते त्याचं मूल्यमापन करतात. आणि जर का तुमचा अर्ज व्यवस्थित असेल, पात्रता परीक्षा जर का तुम्ही पूर्ण केलेली असेल, तर तिथंच तुमची ती प्रक्रिया पूर्ण होते आणि विभागीय केंद्रानं तुमच्या प्रवेशाला मान्यता दिली की तुमचा प्रवेश हा अंतिम होतो, तुम्ही त्या प्रवेशासाठी पात्र ठरता. तर सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या की तुम्ही तुमचा प्रवेश रद्द करण्याला कारणीभूत कसे ठरता, तुमचा प्रवेश कधी रद्द होतो, तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आहे. आणि मला वाटतं मी हा तुमच्यासाठी हे दोन व्हिडिओ करण्याचंही कारण एक आहे की मी ज्या अभ्यास केंद्राचा समन्वयक म्हणून काम करतो ते एम ए एज्युकेशनचं अभ्यास केंद्र आहे. आमच्याकडं 50 विद्यार्थ्याचा इनटेक आहे. आणि असं असतानाही मागील वर्षी आमच्या अभ्यास केंद्रातील 9 विद्यार्थी अपात्र करावे लागले, 9 विद्यार्थ्यांचा अर्ज रद्द करावा लागला. खरं तर आमचे विद्यार्थी म्हणजे माध्यमिक शिक्षक असतात, प्राथमिक शिक्षक असतात, आणि अशा शिक्षकांचे जेव्हा जवळजवळ 20% विद्यार्थ्यांचा अर्ज जेव्हा नामंजूर होतो, रद्द करावतो, याचा अर्थ विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन करणे गरजेचं आहे याची खात्री पटली. आणि तुम्ही माझ्या यापूर्वीच्या व्हिडिओंना जे काही प्रश्न विचारत होता त्यावरूनही या व्हिडिओची गरज पडली, म्हणून खास हा तुमच्यासाठी व्हिडिओ केलेला आहे. तर हा प्रवेश अर्ज रद्द कधी होतो त्याचा सगळ्यात महत्त्वाचं एक कारण, जर का तुम्ही माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचली नसेल आणि तुम्ही जर का निवडलेल्या अभ्यासक्रमासाठीची प्रवेश पात्रता पूर्ण करत नसाल तरच तुमचा प्रवेश अर्ज रद्द होतो. त्यामुळं आपण सर्वजण लक्षात घ्या की आपला प्रवेश अर्ज रद्द होणार नाही यासाठी आपण जो कुठला अभ्यासक्रम निवडलाय त्या अभ्यासक्रमासाठी आपण पात्र आहोत की नाही हे आपण प्रत्येकानं खूप आणि खूप काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं ते जर का तुम्ही पाळलं तर निश्चितपणे तुमचा प्रवेश अर्ज रद्द होऊ शकणार नाही. कारण बाकीच्या ज्या चुका असतात, जसं की नाव असेल, सही असेल, विषय बदलणं असेल, ते अभ्यास केंद्र त्यांच्या त्यांच्या पातळीवरून ते दुरुस्त करू शकतं. परंतु तुम्ही जर का त्या प्रवेशासाठी पात्रच नसाल तर नाईलाजानं अभ्यास केंद्र समन्वयकांना तुमचा अर्ज रद्द करावा लागतो. आणि तशी ती शिफारस विभागीय केंद्राकडे करावी लागते. विभागीय केंद्र त्याची खात्री करून घेतं आणि विभागीय केंद्र सुद्धा अंतिम तुमचा प्रवेश रद्द करतं. मग तुम्हाला तुमच्या फीचे पैसे मिळवायला अनेक अडचणी येऊ शकतात, तुमचं शैक्षणिक नुकसान होऊ शकतं. त्यासाठी तुम्ही सर्वांनी माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं याचबरोबर आपण आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, इतर ज्या बाबी असतात ते जसं की आपला प्रॉपर मोबाईल नंबर देणं, प्रॉपर मेल आय डी देणं, जेणेकरून तुमच्याशी अभ्यास केंद्र चांगल्या पद्धतीनं समन्वय साधू शकतील, या गोष्टी आपण लक्षात घेऊ शकतो. अशा पद्धतीनं आपण कोणकोणती काळजी घ्यावी हे लक्षात घेतलं, त्यासाठी पुन्हा एकदा सांगतो की माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच तुमच्या प्रवेशाला सुरुवात करा. ज्याला आपण नेट कॅफे म्हणतो किंवा इतर लोकांकडून अर्ज करून घेत असताना किमान तुम्हाला आपली पात्रता काय हे निश्चितपणे माहीत असलं पाहिजे. तुम्ही सांगितलं तरच ते समोरच्याला कळणार आहे, त्यामुळे यात चूक होणार नाही याची काळजी घ्या आणि आपला प्रवेश
खूप चांगल्या रीतीनं यशस्वीरित्या पूर्ण व्हावा यासाठी आपण सर्वांना पुनश्च एकदा मनपूर्वक शुभेच्छा देतो. हा व्हिडिओ आपण सर्वजणांनी शेवटपर्यंत पाहिलं त्याबद्दल आपण सर्वांचे मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. तसेच आपण जर का यूट्यूब चॅनलला प्रथम असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, इतर गरजू विद्यार्थी बंधू आणि भगिनीपर्यंत पोहोचवा आणि विद्यापीठाचे आपल्या अभ्यासक्रमाच्या संदर्भात असेल इतर लेटेस्ट अपडेट व्हिडिओ या नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील. पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे आभार. थँक्यू सो मच.